बीकेबी न्यूज च्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता देण्याची शेतकऱ्यांची मागणी. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल. नागपुरात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसच्या वतीने संवाद कार्यक्रम. विक्रेत्यांनी व्यक्त केला आनंद. आणि नागपुरात अवैध हुक्का पार्लरवर छापा टाकत केली आरोपींना अटक. हुक्का पॉटसह तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवर जप्त. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज्यामध्ये कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी याकरिता शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत केंद्र व राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. देशामध्ये प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 लागू झाल्यापासून कोंबडा झुंजी आयोजित करण्यावर बंदी आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2018 पारंपरिक पद्धतीने कोंबडा झुंज आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली होती. कोंबडा झुंजीत धारदार ब्लेड, जुगार व सट्टा लावण्यास मनाई करण्यात आली होती. याशिवाय देशात अनेक ठिकाणी बंदी जुगारून कोंबडा झुंजी आयोजित केल्या जातात. 2019 आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ 3 900 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता कोंबडा झुंजी अधिकृत केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच या खेळामुळे कुक्कुटपालन व कोंबड्यांचे देशी वाण संरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल. देशात क्रिकेटवरही सट्टा लावला जातो पण त्यामुळे क्रिकेटवर बंदी आणण्यात आली नाही. याशिवाय कोंबड्यांचा आहारासाठी उपयोग करण्यावरही बंदी नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोंबडा झुंजीवर बंदी लागू करणे तर्कहीन आहे असा दावा चाचरकर यांनी केलाय. न्यायालयात चाचरकर तर्फे ऍडव्होकेट अश्विन इंगोले कामकाज पाहतील. याचिकाकर्ते गजेंद्र दिलीप चाचरकर जो एक खुद किसान है वो पूरे महाराष्ट्र के किसानों के प्रति और जो ग्रामीण अर्थव्यवस्था है उसको मजबूत करने के लिए एक जनहित याचिका कल सुनवाई के लिए उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ में लगाई है. और इसके पहले उन्होंने बैल के शर्यत की जो याचिका थी तो उसमें भी राज्य शासन ने फेवरेबल रिप्लाई दाखिल किया था, किंतु सर्वोच्च न्यायालय ने उसके दरमियान बैलगाड़ा शर्त को परे सशर्त परवानगी देने के कारण वो याचिका भी कल सुनवाई के लिए रख के अंतिम उसमें फैसला आने का आसार है. क्रुएल्टी एक्ट का कलम 11(2) जो है तो उसमें एज सच वो प्राणी के ऊपर कोई क्रुएल्टी होती नहीं है, तो इसलिए वो कलम का जो इन्वोक करके परवानगी जो नकारा है वो सरासर गलत है. कल जैसे उच्च न्यायालय द्वारा भारत सरकार राज्य सरकार को नोटिस जारी करेंगे और संबंधित विभाग का जवाब मांग के उसमें फर्दर सुनवाई के लिए तारीख देंगे. बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे नुकतीच स्पर्धा झाली. 16-18 सप्टेंबर 3 झालेल्या थाय बॉक्सिंग स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. रामटेकच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रजत व कांस्य पदके पटकावून रामटेकचे नाव रोशन केल्याबद्दल रामटेक नगरीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्पर्धेदरम्यान तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मार्गदर्शन केले. थाई बॉक्सिंग स्पर्धेत तहसीलदारांच्या मुलीने उत्कृष्ट कामगिरी केल्याने तिचा सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय. लहान वयात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. शुभांगी सहारे, परिणीता बैस, स्पर्श टेंभुर्णे, खुशी रहेकवार सह आदी विद्यार्थ्यांना पदके पटकावल्याने त्यांचा गौरव करण्यात आलाय. विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये उत्कृष्ट स्थान मिळवण्याकरिता जे परिश्रम घेतले त्याबद्दल नागपूर जिल्ह्याचे थाय बॉक्सिंगचे सचिव अजय खेडगरकर यांचा गौरव यावेळी करण्यात आला. नॅशनल स्पर्धा असल्यामुळे या स्पर्धेत 25 भाग घेतला होता. महाराष्ट्र नागपूर जिल्ह्याची जी मुलं होती त्या मुलांनी चांगलं प्रदर्शन दाखवले. आपल्या नागपूर जिल्ह्याला महाराष्ट्राला जास्तीत जास्त मेडल प्राप्त करून आपल्या नागपूर जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे आणि रामटेक तालुक्याच्या ठिकाणी चांगलं नाव लौकिक केलंय. या प्रसंगी इंडियाचे डायरेक्टर, महाराष्ट्राचे डायरेक्टर, रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के आणि मस्के मॅडम
दिल्ली से थाय बॉक्सिंग से डायरेक्टर अनेक राज्य से डायरेक्टर उपस्थित होते। रामटेक आणि महाराष्ट्र से रेफरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करिता स्वागत करून मेडल आणि त्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे स्वागत केले। आज नागपुरात भारत रक्षा मंचातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। भारत रक्षा मंच हे 2010 पासून देशभरात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरी विरोधात काम करणारी एक राष्ट्रव्यापी संघटना आहे। बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतात लोकसंख्येचा असमतोल निर्माण झाला असून त्यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे। त्यामुळे ही संघटना या विरोधात काम करत असते। बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध 2012 आसाममध्ये पुन्हा सुरू झालेल्या आंदोलनात भारत रक्षा मंचने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आसामच्या जनतेच्या मागणीची खोली समजून घेऊन NRC ची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले। खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया 2014 नंतर सुरू झाली, ज्यामध्ये आसाम बांगलादेश सीमेवर कुंपण घालणे, सीमा सुरक्षा चौक्या, सीमा रस्ते, फ्लड लाईट यासारखी पावले केंद्र सरकारने उचलली, ज्यामुळे घुसखोरांना अडथळा निर्माण झाला। त्यांची CAA मागणीही भारत सरकारने लागू केली आणि काश्मीरमधून कलम 370 हटवून काश्मीरला संपूर्ण संयुक्त राज्य म्हणून भारताशी जोडण्याची प्रक्रियाही केली। आता आमच्या मागण्या आहेत की देशात घुसखोरी विरोधी कायदा व्हावा, NRC चे काम देशभरात व्हावे, समान नागरी संहिता लवकर लागू करावी आणि भारत सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर लागू करावा। आज भारत रक्षा मंच देशातील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे। 23, 24 आणि 25 सप्टेंबर रोजी स्मृती मंदिर कॉम्प्लेक्स रेशीमबाग नागपूर येथे आमचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी, ओमनी शरद पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू, पूर्व अमृतानंद देवतीर्थ आदी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रमांची मालिका 3 दिवस चालेल, ज्यामध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीस यांची घोषणा केली जाईल आणि 24 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4:30 वाजता शोभायात्रेचेही आयोजन करण्यात आले आहे। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। केंद्र सरकारचे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे पोर्टल विक्रेते आणि खरीददार यांच्यासाठी उपयुक्त असे माध्यम ठरले असून आर्थिक वर्ष 21 आणि 22 तब्बल 1,00,000 कोटीचा व्यवसाय या पोर्टलच्या माध्यमातून झाल्याचे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे संचालक अनुप धनविजय यांनी सांगितले आहे। नागपुरात गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात JAM च्या वतीनं विक्रेत्यांचा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील JAM चे व्यवसाय समन्वयक शैलेश जाधव, PIB चे उपसंचालक शशीन रॉय उपस्थित होते। यावेळी JAM पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या विक्रेत्यांच्या विविध शंका समस्यांचे निराकरण करण्यात आले। JAM पोर्टलवर देशभरातील शासकीय यंत्रणेतील तब्बल 62,000 खरेदीदारांची नोंदणी करण्यात आली आहे, त्यामुळे विक्रेते सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर आले असून एकट्या महाराष्ट्रात 9,28,135 विक्रेत्यांची नोंदणी करण्यात आली आहे। वर्ष 2022 ते 2023 या वर्षात JAM पोर्टलवरून 2,00,000 करोड रुपयांचा व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे यावेळी JAM चे संचालक अनुप धनविजय यांनी सांगितले आहे। यावेळी विक्रेत्यांनी JAM पोर्टलबद्दल आनंद व्यक्त करीत आपल्या व्यवसायात मोठी वृद्धी झाल्याचे सांगितले। JAM पोर्टल अतिशय उपयुक्त असून व्यवसायाचे हे उत्तम माध्यम असल्याचेही नागपुरातील विक्रेत्यांनी सांगितले आहे। या किसी भी चीज़ का लोन मिल जाता है तो आपका जो भी कैपिटल रिक्वायरमेंट है आपको 30 या जो भी डेज में आपको सप्लाई करना है उसके अगेंस्ट आपको जैसे कॉन्ट्रैक्ट मिलेगा आप उसका लोन ले सकते हैं। सो दैट हेल्प्स। ये 2-3 इनिशिएटिव्स हैं जो डायरेक्टली इंटीग्रेटेड है JAM के, आपको अलग से कहीं जाने की जरूरत नहीं पड़ती। अब सर मैं जैसे बोला कि 3 चीज़ें जो JAM की मेन सेलिंग पॉइंट्स या इंपॉर्टेंट पिलर्स रहे हैं, पहली है एफिशिएंसी, आपका टाइम में और कॉस्ट में दोनों के लिए बायर के लिए सेविंग होता है। दूसरा आपका है ट्रांसपेरेंसी कि पूरा प्रोसेस जो है ऑन रिकॉर्ड है, ऑन पब्लिक है, तो कोई भी आपको क्वेश्चन नहीं कर सकता इन टर्म्स ऑफ प्रोसीजर। और तीसरा जैसे बोला इंक्लूसिवनेस है, जिसकी वजह से आपका नंबर ऑफ सेलर्स जो पार्टिसिपेट करते हैं और जो प्राइस आ जाता है दैट विल बी मच बेटर। तो वही है, द मोर नंबर ऑफ बायर्स एंड सेलर्स कम इन, प्लेटफॉर्म अपने आप स्ट्रांग होता जाएगा। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। रेल्वे स्थानकावरून प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्या आरोपीला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली आहे। एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून CCTV फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध लावण्यात आला, तर चोराला पुढील कारवाईसाठी आरोपीला GRP नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे। चंपी संजय कुमार सूर्यवंशी नावाच्या महिला तक्रारदाराने ड्युटीवर असलेल्या RPF कर्मचाऱ्यांना कळवले की नागपूर स्टेशनवरून तिची बॅग अज्ञात व्यक्तीने चोरली आहे। प्रवाशाच्या तक्रारीवरून GRP नागपूरने गुन्हा दाखल केला होता।
आणि या संदर्भात CCTV फुटेज तपासून गुन्हेगाराची ओळख पटवण्यात आली व संशयितांचा पाठलाग करण्यात आला. CCTV फुटेजनुसार कर्मचाऱ्यांनी सदर आरोपीला कार पार्किंगजवळ रेल्वे आवारातून पकडले आणि त्याला नागपूरच्या RPF चौकीत आणले. त्याचे नाव रवींद्र भगीरथ अकोडिया व 19 वर्षे असल्याचे उघड केले. या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचे देखील त्याने कबूल केले आहे. सदर आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालमत्तेबाबत चौकशी केली असता फिर्यादीच्या पिशवीत 2 तोळे सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे नोस्टॉप, चांदीच्या अंगठी, चांदीची चेन, चांदीची पायल, चांदीच्या बांगड्या, घड्याळे, रोख रक्कम 2,200 रुपये आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला GRP नागपूरच्या ताब्यात देण्यात आले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांति नंतर आपले स्वागत. आगामी काळात वेगळ्या विदर्भाची चळवळ पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्याकडून आता वेगळ्या विदर्भासाठीच्या मोहिमेची आखणी केली जाणार आहे. यासाठी प्रशांत किशोर यांनी मंगळवारी नागपूरमध्ये विदर्भवादी नेत्यांची भेट घेतली. येथील परिसरात Mission 30 बॅनर्स लावण्यात आले होते. भारतात सध्या 29 राज्य आहे. आता विदर्भ हे 30वे राज्य करणारच असा मजकूर या बॅनर्सवर झळकत होता. त्यामुळे येणाऱ्या काळात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांनी मंगळवारी बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की वेगळ्या विदर्भाकडे केवळ छोट्या राज्यांच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, तर हा मुद्दा येथील सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीशी निगडीत आहे. केवळ लहान राज्यापुरता स्वतंत्र विदर्भाची संकल्पना मर्यादित नाही. विदर्भ स्वतंत्र झाला तरी ते काही लहान राज्य नसेल. विदर्भात 10 लोकसभा मतदारसंघ येतात. एवढे मतदारसंघ असलेल्या राज्याला लहान म्हणता येणार नाही. भारतात 10 लोकसभा मतदारसंघापेक्षा कमी मतदारसंघ असलेली राज्यही आहेत. याशिवाय विदर्भाला स्वतःचा एक असा वारसा आहे, स्वतःचे अर्थकारण आणि समाजकारण आहे. वेगळा विदर्भ झाल्यास त्याबाबतच्या फायद्या तोट्याचा विचार झाला पाहिजे. पण या संदर्भातील अंतिम निर्णय हा विदर्भवादी नेतेच घेतील, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले. देखिए, पिछले कुछ महिनों से विदर्भ के सामाजिक राजनीतिक क्षेत्र से जुड़े हुए कई संगठन और व्यक्ति हमारे संपर्क में रहे हैं. मेरी एक बार उनसे जूम कॉल के माध्यम से मुलाकात और बातचीत भी हुई है. आज मैं यहाँ आया हूँ सिर्फ उनको सुनने, मिलने, परिचय करने और
उनकी जो भावना है, उनका उनके जो सुझाव हैं, उनकी जो समझ है विदर्भ को लेकर, अलग राज्य को लेकर, और अभी तक का जो प्रयास किया गया है यहाँ अलग राज्य बनाने को के संबंध में, उसको जानने सुनने और समझने के प्रयास से आए हैं। अभी मैं अपना विचार इस विषय पर क्या होना चाहिए, कैसे होना चाहिए, वो तभी कुछ व्यक्त कर सकता हूँ जब मैं लोगों को कुछ सुन लूँ, समझ लूँ। विदर्भ का जहाँ तक सवाल है, जो थोड़ा बहुत बाहर से हम लोग जानते समझते हैं, विदर्भ की परिकल्पना छोटे राज्यों की परिकल्पना से नहीं जुड़ी हुई है। ये छोटे राज्यों के अलावा यहाँ की जो भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिति है उससे भी जुड़ी हुई है। अगर ये अलग राज्य के तौर पे जो लोग भी इसकी परिकल्पना करते रहे हैं, वो इसको बहुत छोटा राज्य नहीं होगा। 10 लोकसभा क्षेत्रों का राज्य बहुत छोटा राज्य नहीं होता है। तो सिर्फ इसको छोटे राज्य बनने चाहिए, उसके फायदे और नुकसान क्या हैं, उस परिप्रेक्ष्य में मैं नहीं देखता हूँ। इनकी अपनी एक विरासत है इस क्षेत्र की, इसकी अपनी एक भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थिति है महाराष्ट्र के संदर्भ में और देश के संदर्भ में। उसको देखने समझने के बाद ही मैं कोई टिप्पणी कर पाऊँगा। अभी इस पर कुछ कह पाना बहुत मुश्किल है। जिन लोगों और संगठनों ने मेरे साथ संपर्क स्थापित किया या उनके माध्यम से जिन लोगों के संपर्क में हम लोग हैं, आज मैं उनसे मिलने, परिचय करने, उनकी बात सुनने आया। वो आगे का रास्ता क्या होगा, आंदोलन होगा, मंच होगा, दल होगा, उसकी आर्थिक सहायता उसको कौन करेगा, उसका कार्यक्रम क्या होगा, ये बातें तो तय होंगी। शायद कल तय हो जाए, आज तय हो जाए, एक महीना उसमें लग सकते हैं, 3 महीने लग सकते हैं। और जब भी वो तय होगा, तो जो लोग विदर्भ के हैं, जो इसको लीड कर रहे हैं या कर रहे होंगे, ये आपको ये सारी जानकारी वो लोग ही दे पाएंगे। VKB न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकड़े सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत गुलशन पान पॅलेस अँड कॅफे येथे अवैधरित्या हुक्का पार्लर चालवले जातोय, अशा गुप्त माहितीवरून CIU Zone 3 पथकाने छापा मारत या हुक्का पार्लरचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून हुक्का पॉटसह तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवर असा एकूण 15,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत CIU Zone 3 पथकाचे प्रभारी जितेश आरवेल्ली यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून गुलशन पान पॅलेस अँड कॅफे येथे असलेल्या गुप्त खोलीमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवतात, अशा माहितीवरून त्यांनी गुलशन पान पॅलेस अँड कॅफे येथील अवैध हुक्का पार्लरवर रेड कारवाई केली। तिथे काही मुलंमुली हुक्का पिताना आढळून आले तर ते पोलिसांना पाहून पळून गेले। हुक्का पार्लरचे मालक तसेच आरोपी शहीद अख्तर अहमद अली अन्सारी यांसोबत घेऊन संपूर्ण रूमची तपासणी केली असता रूममधून टेबलवर एक जळती पॉट व टेबल खाली एक पॉट असे एकूण 2 हुक्का पॉट, 2 पाईप, 2 स्टॅम्प व 19 विविध प्रकारचे 68 तंबाखूजन्य हुक्क्याचे फ्लेवरचे बॉक्स मिळून आले। आरोपी यासे फ्लेवर कुठून आणला असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मागील 2 महिन्यांपासून गुप्तपणे हुक्का पार्लर चालवित असल्याचे त्यांनी सांगितले। हुक्का पार्लर मधून एकूण 15,150 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत। VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। पंजाब नॅशनल बँकच्या ATM मध्ये टेक्निकल एरर आणून पैसे चोरी करणाऱ्या आरोपींना तहसील पोलिसांनी अटक केली आहे। तर पुढील कारवाई करण्याकरिता नागपूर शहरांमधील ज्या पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे ATM मधून पैसे काढून चोरी करण्याबाबतचे गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी प्राप्त असतील त्याबाबत तहसील पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। तहसील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी पंजाब नॅशनल बँकेचं दारोडकर चौक या ठिकाणचं एक ATM सेंटर आहे। त्या ATM सेंटरमधून 5,200 रुपये कोणतरी अज्ञात चोरट्यांनी ATM-मधून टेक्निकली फ्रॉड करून काढून पळून गेले होते। तशा प्रकारचे दिलेल्या फिर्यादीवरून आम्ही 18/8/2022 रोजी CR नंबर 518/2022 Column 380 IPC अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। आम्ही DB पथकाला दिलेल्या सूचनेनुसार आणि टेक्निकली केलेल्या तपासवरून परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले, त्यानंतर आरोपी येणे जाण्याचे ठिकाणं सर्व प्रकारची माहिती घेतल्यानंतर DB पथकाने केलेल्या कामगिरीवरून दिनांक 18/8/2022 रोजी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे। ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडे केलेल्या चौकशीवरून त्यांनी स्वतःचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्यांना न्यायालयामध्ये हजर करून पुढची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। अटक आरोपी 3 असून त्यांची नावे, एक आरोपी राहुल राकेश सरोज वय 24 वर्षे राहणार जलशेरगंज पोलीस स्टेशन लालगंज जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश,
आरोपी नंबर दोन संजय कुमार शंकरलाल पाल वय 23 वर्ष राहणार प्रयागराज. आरोपी नंबर तीन अशोक श्रीनाथ पाल वय 26 वर्ष राहणार प्रयागराज उत्तर प्रदेश. अशी तीन आरोपींची नावं असून आरोपींकडे केलेल्या चौकशीवरून असे सांगितले की ते यूट्यूबच्या मार्फतीने त्यांनी ATM-मधून पैसे कसे चोरी करायचे याचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्याची माहिती प्राप्त केल्यानंतर त्यांनी लोखंडी पत्र्याच्या आधारे अशा प्रकारचा रॉड बनवून तो रॉड आणि ती चिप ATM-च्या सेंटरमध्ये ज्या ठिकाणी पैसे विड्रॉल होतात अशा ठिकाणी ते चिप लावून जो कोणी व्यक्ती पैसे काढण्यासाठी ATM सेंटरमध्ये गेल्यानंतर लावलेल्या चिपमध्ये पूर्ण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ज्यावेळी ATM-ची पिन टाकून पैसे विड्रॉ होतील ते पैसे बाहेर न येता त्या चिपमध्ये लावलेल्या चिपमध्ये अडकून बसत असत. सदरची व्यक्तीचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल न होता ती व्यक्ती बाहेर निघून गेल्यानंतर ATM-च्या बाहेर हे थांबून राहून जेव्हा व्यक्ती बाहेर गेली तेव्हा सदरचे चोर आतमध्ये घुसून त्यांच्या चिपमध्ये सदरचे पैसे बाहेर येत होते आणि ते पैसे घेऊन ते पळून जात होते. अशा प्रकारे त्यांची मोडस होती. नागपूर शहरामध्ये आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरून आमच्या DB पथकाने नागपूर शहरामधील जवळजवळ 28 ठिकाणी अशा प्रकारची चोरी केल्याचे निष्पन्न झालेलं आहे. आरोपींना त्या सदरच्या ठिकाणी जाऊन ATM सेंटरमध्ये सगळी माहिती घेतली, तिथले CCTV फुटेज चेक करण्याचं काम आमचं सुरू आहे. तहसील पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचे 2 गुन्हे आम्ही दाखल केले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये नमूद आरोपींना आम्ही अटक करत आहोत. याद्वारे आम्ही नागरिकांना तसेच बँकिंग क्षेत्राला असे आवाहन करू इच्छितो की आपल्या बँकिंगमध्ये आपण बँकेच्या ATM-मध्ये आपण सर्वप्रथम आपला CCTV फुटेज अपडेट असायला पाहिजे, सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे. अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती जी अज्ञात व्यक्ती असून ATM सेंटरमध्ये जाऊन वारंवार ATM सेंटरमध्ये जाऊन काहीतरी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा पैसे न काढता ATM-मधून वारंवार जाऊन येऊन परत येत आहे अशा व्यक्तीवर लक्ष ठेवून त्यांची माहिती पोलिसांना दिली तर अशा लोकांना आपण थांबवू शकतो आणि असे प्रकारचे होणारे गुन्हे आपण थांबवू शकतो. याद्वारे आम्ही नागरिकांना तसेच बँकांना आवाहन करतो की आपल्या बँकेच्या ATM-मधून किंवा आपल्या अकाउंटमधून अशा प्रकारचे फ्रॉड करून कोणी पैसे काढून चोरी झाल्यात असेल तर आपण कोणत्याही प्रकारे घरी न थांबता आपण त्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ दाखल करावी आणि असं त्याद्वारे आम्हाला अशा प्रकारे चोरी करणाऱ्या आरोपींवर सक्त कारवाई करू शकतो. धन्यवाद. श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महाल नागपूर यांच्या वतीने गौरव ग्रंथ विमोचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली. तर नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेशी संवाद देखील साधला. तर विद्यार्थ्यांनी आपल्या कला दाखवत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. दवंडे सर त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्या शताब्दी कार्यक्रमामध्ये विद्यार्थी म्हणून त्या शताब्दी समारंभाचा आनंद घेण्याची संधी मला पण मिळाली. आज जवळपास 150 वर्ष आपण पूर्ण केले. अनेक मोठी लोक या शाळेने समाजाला आणि देशाला दिलेली आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने या शाळेसमोर मोठं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना निश्चितपणे या गोष्टीचा अभिमान आहे. मलाही पण या शाळेमधून खूप शिकण्याकरता मिळालं, चांगले संस्कार मिळाले. विशेषतः ज्यांच्या शिक्षकांची मी नावं घेतली या सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे मंगळगिरी आज आपल्या त्यांनी मेरिटमध्ये आल्यानंतर त्यांना डिलीट मिळालं पण मलाही नुकत्याच 2 डिलीट मिळालं. त्यातली एक पंजाबराव कृषी विद्यापीठाने दिली आणि दुसरी जी डिलीट आहे ती महात्मा ज्योतिबा फुले राहुरी जी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे त्यांनी दिली आणि दोन्ही डिलीट जे आहेत त्या ॲग्रिकल्चर सायन्सशी रिलेटेड आहेत. खरं म्हणजे प्रकाश मंगळगिरींचा कारकिर्द खूप वैविध्यमान आहे. तेजस नावाचं जे आपलं विमान आहे त्याचं संशोधन करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून आज आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी ज्यांनी एव्हिएशन इंजिनिअरिंगमध्ये एवढं मोठं काम केलं ते आज आपल्या या कार्यक्रमाला आले ही सगळ्यात अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. ज्यावेळी हा कार्यक्रम ठरला त्यावेळी अशोक गांधी माझ्याकडे आले आणि मला विशेष रूपाने त्यांची आपण मॅडम पण होत्या आणि त्यांनी मला जेव्हा विचारलं की आपण असा कार्यक्रम करायचा आहे कोणाला बोलवायचा मी त्यांना लगेच सहज सांगितलं की
आपल्या शाळेतले आपल्या मागच्या काळातले मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी पहिले मेरिट होते विदर्भातून, त्यामुळे आपण प्रकाश मंगळगिरी यांना आमंत्रित करा आणि त्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवा. आज प्रकाश मंगळगिरी आपल्या कार्यक्रमाला आले पण आज अशोक गांधी या ठिकाणी येत नाही याचं मला अतिशय दुःख आहे. अशोक गांधी यांचं माझा अतिशय जुना परिचय होता. या शाळेच्या मंडळाचे अध्यक्ष म्हणून या शाळेच्या विकासाकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्याचवेळी माझा बोलणं झाला मुंबईमध्ये एका मोठ्या उद्योग समूहाशी बोलत. वर्धा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून समुद्रपूर तालुक्यातील काही भागांमध्ये पट्टेदार वाघाने 4 जनावरांचा फडशा पाडून नागरिक शेतकरी शेतमजुरांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे. यामुळे वनविभागाचे 2 पथक रात्रंदिवस या वाघाच्या मार्गावर आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.